नमस्कार. अनेक जणांचं श्रद्धास्थान असलेल्या शेगावच्या श्री गजानन महाराज मंदिर याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. गजानन महाराजांचं मंदिर हे बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथे आहे. अत्यंत प्रसिद्ध असं हे तीर्थक्षेत्र आहे. तिथे कसं जाता येईल, जाण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग कोणते, तिथे पाहण्यासारखी ठिकाणं कोणती, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटही करू शकता. तर शेगावला जाण्यासाठी आपल्याला बस किंवा रेल्वे हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील रेल्वे हा सगळ्यात सोयीस्कर आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा असा पर्याय आहे. रेल्वेने मुंबई, पुणे आणि इतरही अनेक ठिकाणांहून आपण शेगावला पोहोचू शकतो. शेगावच्या रेल्वे स्थानकापासून मंदिर फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. रेल्वे स्थानकापासून आपल्याला रिक्षा किंवा संस्थांच्या स्वतःच्या मोफत बस उपलब्ध आहेत, ज्या आपल्याला मंदिरापर्यंत घेऊन जातात. तर हे आहे मुख्य मंदिर. गजानन महाराजांचं समाधी स्थळ येथे आहे. तुम्ही पाहू शकता इथे भरपूर भाविक दिवसातले 24 तास दर्शनाला येत असतात. तरीसुद्धा मंदिरामध्ये अत्यंत व्यवस्थित असं सगळं व्यवस्थापन आहे. सगळीकडे स्वच्छता असते. इथली शिस्तबद्धता अगदी पाहण्यासारखी आहे. सगळे सेवेकरी आपलं काम अगदी शांतपणे करत असतात. ते भाविकांना बोलावताना किंवा त्यांच्याशी बोलताना माऊली हा शब्दप्रयोग वापरतात. अत्यंत विनम्रतेने आपलं जे काही सूचना आणि बोलणं असेल ते भाविकांपर्यंत ते पोहोचवत असतात. इथलं वातावरण खरोखर मनाला खूप आल्हाददायक असं आहे. तर अशा पद्धतीने दर्शन रांग सुरू होते. या दर्शन रांगेमध्ये अगदी शिस्तीमध्ये सगळेजण जात असतात. इथे कोणताही भेदभाव केला जात नाही. विशेष पास किंवा अशा कोणत्याही सवलती कोणालाही दिल्या जात नाहीत. देवासमोर सगळे सारखेच या भावाने त्या सगळ्या भाविकांना दर्शनासाठी रांगेत उभं राहून मगच दर्शन दिलं जातं. इथे भाविकांच्या छोट्या छोट्या गरजांचाही विचार केला जातो. दर्शन रांगेमध्ये सुद्धा बसण्यासाठी व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे व्यवस्थित व्हेंटिलेशन सुद्धा आहे. कोणाला कसलाही त्रास होणार नाही याची व्यवस्थित काळजी इथे घेतली जाते. दर्शन रांगेत जागोजागी पाण्याचीही व्यवस्था केलेली आहे. इथलं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सगळीकडे आपल्याला पिण्याचं मुबलक आणि स्वच्छ पाणी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे कोणालाही काहीही अडचण असल्यास जागोजागी स्वयंसेवक असतात किंवा सेवेकरी असतात. ते चौकशी करत असतात. अगदी विनम्रतेने सगळ्यांना माहिती देत असतात. जाण्याचा रस्ता दाखवत असतात. कुठलाही गोंधळ न करता अगदी शिस्तीत आणि संयमाने प्रत्येक भाविकाला सगळ्या सूचना शांतपणे दिल्या जातात. मंदिराची, मंदिर परिसराची वेळोवेळी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केलं जातं. दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरातच प्रसादाची सोय उपलब्ध आहे. इथलीही स्वच्छता आणि शिस्त अगदी वाखाणण्याजोगी आहे. सर्व भक्तांना ओळीमध्ये उभे राहून त्यानंतर प्रसादाचा मोफत लाभ करून दिला जातो. इथेही आपल्याला लक्षात येईल की अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सगळ्या गोष्टी होत आहेत. सर्व सेवेकरी अगदी शांतपणे आणि विनयशीलतेने भाविकांना आवाहन करत असतात. अत्यंत उत्तम पद्धतीने भाविक वातावरणामध्ये सगळं काम सुरू असतं. भाविकांना महाप्रसादाचं वाटप करतानाही ही शिस्त आपल्याला दिसून येते. या महाप्रसादासोबतच
संस्थांची ज्या राहण्यासाठीच्या सोयी आहेत तिथेही आपल्याला माफक दरामध्ये अन्न उपलब्ध करून दिलं जातं। सगळ्यांना जेवताना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्थाही इथे उपलब्ध आहे। अन्न वाढतानाही इथे स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेतली जाते। शेगावमध्ये गजानन महाराजांच्या मुख्य मंदिरासोबतच पाहण्यासारखी इतरही काही ठिकाणं आहेत। त्यातलंच एक आहे जिथे गजानन महाराज सगळ्यात आधी दिसले, ते म्हणजे त्यांचं प्रगट स्थळ। श्री गजानन महाराज हे सर्वात आधी बंकटलाल व श्री दामोदर पंत यांना दिसले होते। हीच ती जागा जिथे या दोघांना त्यांचं सर्वप्रथम दर्शन झालं होतं। ही जागासुद्धा पाहण्यासाठी अगदी अप्रतिम आहे। इथे गजानन महाराजांचा एक फोटो ठेवलेला आहे। त्याचबरोबर महाराजांचं कोणत्या दिवशी कशाप्रकारे दर्शन झालं त्याबाबतचा माहिती फलकसुद्धा लावलेला आहे। ही जागा मुख्य मंदिरापासून जवळच आहे। जर आपण रिक्षा ठरवून घेतली तर त्या सगळ्या जागी ते आपल्याला फिरवून आणतात। अशी वेगवेगळी ठिकाणं आपण तिथे पाहू शकतो। दुसरं ठिकाण म्हणजे बंकट सदन। प्रकट स्थळापासून अगदी जवळ बंकट सदन आहे। इथे मूळ वाड्याच्या जागी आता एक सभागृह बांधलेले आहे। या सभागृहामध्ये आत महाराजांचा फोटो, पादुका आणि त्याचप्रमाणे बंकटलाल यांची हातात तराजू घेतलेली प्रतिकृती सुद्धा आहे। याच ठिकाणचं पुढचं पाहण्यासारखं ठिकाण आहे शेगावच्या मुख्य मंदिराजवळच असलेला कृष्णाजीचा मळा। या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला समोरच एक भला मोठा वटवृक्ष दिसतो। खरं तर इथे वड, पिंपळ आणि कडुलिंब असे तीन वृक्ष एकत्र वाढलेले आपल्याला दिसून येतात। तर हा जो परिसर आहे तो अतिशय रमणीय आहे। या कृष्णाजीच्या मळ्यामध्ये संपूर्ण वृत्तांत आणि चित्रस्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। इथे ब्रह्मगिरी गोसावींचे गर्भहरण करण्यासाठी गजानन महाराज जळत्या पलंगावर बसून राहिले होते आणि तिथे जळत्या पलंगावर बसूनही त्यांना कसलाही अपाय झाला नाही। तसेच गजानन महाराजांची ही लीला पाहून ब्रह्मगिरी गोसावींचं गर्भहरण झालं होतं असं म्हटलं जातं। त्यानंतर इथे पाहण्यासारखं पुढचं ठिकाण आहे मारुती मंदिर। तर ह्या मंदिरामध्ये आपल्याला मारुती, गजानन महाराज आणि गणपती अशी तीन दैवत दिसतात। या मंदिरामध्ये पाटील बंधूंनी गजानन महाराजांना उसाने मारलं होतं। त्यानंतर असं म्हटलं जातं की गजानन महाराजांनी त्याच उसाचा रस पिळून त्या मुलांना पाजल्यानंतर या दोन्ही मुलांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला होता आणि ते दोघेही त्यांना शरण आले होते। तसा फलकही आपल्याला इथे पाहायला मिळतो। पुढचं ठिकाण आहे श्री गजानन महाराजांचे गुरु संत गोमाजी समाधी मंदिर। हे नागझरी येथे आहे। मुख्य मंदिरापासून साधारण 7 किलोमीटरवर हे ठिकाण आहे। याच ठिकाणी संत गजानन महाराजांच्या गुरूंनी म्हणजे गोमाजी स्वामींनी संतांनी समाधी घेतली। तसेच या समाधीकडे जाताना आपल्याला काही पायऱ्या उतरून भुयारी मार्गाने आत जावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला समाधीचं दर्शन होतं। या मंदिराचा परिसर अत्यंत विस्तृत असा आहे। त्याचबरोबर या परिसरामध्ये वेगवेगळ्या वस्तू आपल्याला पाहायला ठेवलेल्या दिसतात। या मंदिराच्या एका भागामध्ये आपल्याला एक पाण्याचे कुंड दिसतं जिथे आपण हातपाय धुवून समाधी मंदिरामध्ये प्रवेश करू शकतो। त्याचबरोबर इथे एका दालनामध्ये जुन्या भांड्यांचा संग्रह आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो, तोही अवश्य पाहावा। पुढचं ठिकाण आहे मोट्यांचं शिवमंदिर। या मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर आपल्याला गाभाऱ्यामध्ये शिवपिंडी आणि बाजूला उजवीकडे विष्णूंची मूर्ती दिसते। पोथीमध्ये उल्लेख आढळतो की याच मंदिरात गजानन महाराजांनी घोड्याच्या पायात झोपून त्याला शांत केले होते। शेगावमध्ये भक्तांना राहण्यासाठी सुद्धा उत्तमोत्तम सोयी आहेत। मंदिराच्या परिसरातच भक्तनिवास आहे। त्याचप्रमाणे मंदिरापासून थोड्या अंतरावरच
दोन भक्त निवासांची सोय करण्यात आलेली आहे। त्यातला आनंद विहार आणि विसावा हे दोन भक्त निवास सर्व सोयींनी परिपूर्ण आहेत। इथे आपल्याला कॉट बेसिस तसेच एसी नॉन एसी रूम्स अवेलेबल आहेत। या रूम्ससुद्धा अतिशय स्वच्छ, प्रसन्न आणि अतिशय हवेशीर आहेत। तर अशा पद्धतीने या सगळ्या रूम्समध्ये अगदी व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात। तिथेच या भक्तनिवासांमध्येच सात्विक अशा जेवणाचीसुद्धा सोय आहे। सकाळच्या ठरलेल्या वेळेमध्ये नाश्ता तसेच दुपारी व संध्याकाळी जेवण या दोन्हींची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला आढळते। भक्तनिवासाच्या ज्या ठिकाणी जेवणाची सोय आहे तिथेसुद्धा सगळा कर्मचारी वर्ग हा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असतो। मंदिर ते भक्तनिवास येण्याजाण्यासाठी सुद्धा व्यवस्थापनाच्या मोफत बसेसची सेवा उपलब्ध आहे, ज्याचा लाभ सर्व भाविकांना होतच असतो। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते। धन्यवाद।